नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुयोग आहे. माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनपूर्वक परत एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, माझ्याकडून आपण असो आपल्या परिवारात होळीच्या ते शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, कोकणामध्ये विविध भागामध्ये त्यांच्या प्रत्येक गावामध्ये त्यांच्या चालीरूढी परंपरेनुसार जे काही वर्षभराचे सण असतात ते त्यांच्या प्रथेनुसार हे पार पाडले जातात. त्याचप्रमाणे मित्रांनो, आमच्या तळ कोकणामध्ये म्हणजे जिल्हा सिंधुदुर्ग तालुका मालूर आणि त्या तालुका मालूरमध्ये आमचं गाव आहे ते म्हणजे पेंडूरगाव. ह्या पेंडूरगावमध्ये होळी हा सण कसा साजरा केला जातो हा मी तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, आमची जी ग्रामदेवता आहे श्रीदेव वेताळ व श्रीदेवी सातेरी, तर श्रीदेव वेताळ मंदिराजवळ आमच्या जे गावच्या दोन राठे आहेत ते म्हणजे एक म्हणजे आहे गावडे देवस्थान, दुसरं आहे म्हणजे बारापात. म्हणजे बारापात म्हणजे आमच्या गावातील सर्व मानकरी लोक, त्याचबरोबर आमच्या सर्व गावातील ग्रामस्थ, अशा दोन होळ्या ह्या आमच्या गावी असतात मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, होळी ही आमच्या गावी आंब्याचं झाड असतं. तर ह्या होळीच्या दिवसाला आंब्याच्या झाडाला एक फार मोठं महत्त्वच्या गावामध्ये 5 दिवसाचा हा शिगमोत्सव असतो. त्यामध्ये विविध गावातील मुलं एकत्र येऊन खेळे वगैरे काढतात. त्याचबरोबर शबईला फिरण्याची ही एक आमच्या इकडे प्रथा आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ह्यामध्ये तुम्हाला आमच्याकडे होळी हा कसा सण साजरा केला हा तुम्हाला पूर्णपणे पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी गावाकडले म्हणजे कोकणामधील जे काही आमच्या गावामध्ये असतील सण उत्सव व इतर गावामध्ये काय असतील ज्या ठिकाणी मी जाईन त्या ठिकाणचे व्हिडिओ तुम्हाला या माझ्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आता भेटू आमचे जे वेताळ मंदिर आहे त्या मंदिराजवळ. समोर तुम्ही पाहताय ते म्हणजे आमचे श्रीदेव वेताळ मंदिर आहे. त्या मंदिराजवळ मी आता चाललो आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे वेताळ मंदिराच्या परिसरामध्ये. तर तुम्हाला दाखवतो आतमधून मंदिर कसं आहे ते. तर मित्रांनो, ही आहे श्रीदेव वेताळाची सुंदर अशी मूर्ती, तुम्ही पाहू शकता समोर आहे ती. तर मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे आमच्या बाजूला म्हणजे देवळाच्या समोर जे रायवाडी आहे त्या ठिकाणी आता आंब्याचं झाड आहे ते शोधायला आम्ही चाललो आहे. कारण त्या ठिकाणी सर्व हे ग्रामस्थ आहेत ते त्या ठिकाणी चालले आहेत. त्या ठिकाणी होळी शोधली जाते. जे आंब्याचं झाड असतं मोठे त्याला सरळच झाड लागतं. मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता हे झाड आता म्हणजे होळी तोडलेली आहे. आणि या ठिकाणी जी छोटी छोटी डेळे वगैरे लागणार आहे त्याला बांधण्यासाठी हे तुम्हाला ते पाडताना तुम्हाला दिसत आहेत. तर या ठिकाणी आता लाडू देत आहेत.
तर मित्रांनो, हे आहेत आमच्या गावातली सर्व मित्र मंडळी. हे बघा, सर्वजण लाडू खाण्यात मग्न आहेत. आणि हे काका लाडू देत आहे सर्वांना. तर मित्रांनो, समोर आहे ती आमची दुसरी होळी. म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं की दोन होळ्या असतात, तर ही होळी अजून एक चालली, वेताळ मंदिराजवळ घेऊन चालली आहेत. तर मित्रांनो, आता ही होळी घेऊन चालली आहेत वेताळ मंदिराजवळ. इथून पाहू शकता की सर्वजण इथे खाण लावताना तुम्हाला दिसत आहेत. मित्रांनो, पूर्णपणे जड आहे, कारण ओलं झाड असल्यामुळे ना ही तुम्हाला जड दिसते. कारण वाटते छोटी, पण वजनाने भरपूर जड आहे. मित्रांनो, हे आहे वेताळ मंदिर. आणि या ठिकाणी पाहू शकता ना.
मित्रांनो या ठिकाणी आता जे जी नवस असतील किंवा ज्यांचे नवस फेडायचे आहेत ते आता याची सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या गावामध्ये म्हणजे पेंडूर गावामध्ये कसा हा होळी सण हा साजरा केला जातो हा तुम्हाला मी दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.